गाडी कर ना बात कर लो घेतलं हा मागायचे का केमिकल असते जे वेगळा घ्या CO2 आणि इकडे एक टाक इकडे बाकी इकडे बाग बिंदुले साहेब इकडे बाग आणून जरा कॅमेरा उधर देखो किती गाड्या तुमच्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत कोणत्या उद्घाटन झालेले आत्ताच माननीय खोतकर साहेब तसेच सकाळी माननीय आमदार कैलास गोरंटल साहेब दोघांच्या हाताने उद्घाटन झालेलं आहे. ते राज्य आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र फायर सर्व्हिस या संयुक्तरित्या कारवाईने आमच्याकडे जालना शहर महानगरपालिकेला अग्निशमन विभागात फायर बुलेट 4 उपलब्ध झालेले आहेत. तर साधारण काल 11:30-12 वाजता आम्ही काल आपल्याकडे हे सुपूर्द करण्यात आले आहेत. तर ते हा बुलेटचा वापर फायर बुलेटचा वापर जालना शहरातील ज्या जागी छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ज्या जागी आपली मोठी गाडी जाऊ शकत नाही जो मोठं फायर टेंडर जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आपण तात्काळ कारवाई करण्यासाठी फायर रिस्पॉन्स बुलेट हे आपल्याला तात्काळ छोट्या गल्लीमध्ये जाऊन छोट्या आगींवर कारवाई करता येईल. त्यामुळे बरेच मालमत्ता म्हणजे लोकांच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही व तसेच लोकांच्या जीवित हानी होणार नाही यासाठी आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात ह्या बुलेटचा वापर होणार आहे उपयोग होणार आहे. त्यासाठी मी जालना शहरातील लोकांना आता हे लोकार्पण झाल्याच्या नंतर तात्काळ ह्याचा उपयोग लाभ घेता येईल. काय नाव आपले? माधव पानपट्टे, जालना शहर महानगरपालिका, अग्निशमन विभाग, अग्निशमन अधिकारी. हे बघा आपत्कालीन व्यवस्थापनद्वारा आज आपल्या जालना जिल्ह्यासाठी आपल्या या अग्निशामक दलात 4 फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी बुलेट दिलेली आहे. या बुलेटमध्ये फोम आणि कार्बन डायऑक्साईडचा किट असा दिलेला असतो. म्हणजे कुठं छोटी आग लागली
तर मोठी गाडी जिथं जाऊ शकत नाही तिथं हा बुलेट जाईल. आणि यात फोम आहे, म्हणजे 100 लिटर पाण्याचं का जे काम होतं ते 1 लिटर फोम करतोय. आणि याच्यामुळं जे त्वरित आपल्याला जे आगी विझवण्याचं काम या बुलेटद्वारा होणार आहे. आणि अग्निशामक दलात एक नवीन वाढ झालेली आहे, म्हणून मी सन्माननीय आमचे जेवढे अधिकारी आहे सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की माझ्या एका बोलण्यावर त्यांनी 4 बुलेट मंजूर केलं. सन्माननीय सर्व लोकांचा मी आभार मानतो आणि आपले जालन्याच्या वतीने त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. उद्घाटन होऊन गेलेले स्थानिक आमदारकडून, आज पुन्हा उद्घाटन जास्त होत आहे. हे बघा, महाराष्ट्र सरकार, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपत्ती विभागा महाराष्ट्र शासन आपत्ती विभागाच्या माध्यमातून या गाड्या जालन्यासाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत. ह्या काही त्यांनी कोणी आणलेल्या गाड्या नाहीत, ही माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब आणि आपत्ती विभागाच्या माध्यमातून ह्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळं तुम्हाला आठवत असेल म्हणून सांगतो, ज्यावेळेस जालन्याच्या फायरच्या गाड्या जळाल्या होत्या दंगलीमध्ये, त्यावेळेस अर्जुन खोतकरच विधानसभेत बोलले होते की एवढ्या गाड्याची गरज आहे. आज आपल्याकडं एक रेस्क्यू व्हॅन आहे मोठी आणि 3 आपल्याकडं फायरच्या गाड्या आहेत आणि त्याला जोडून आता ह्या 4 या ठिकाणी गाड्या आलेल्या आहेत. हे संपूर्ण श्रेय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र शासनाचं आहे, कोणी आयरा करायचं नाही. त्याच्यामध्ये एक चांगली भर पडलेली आहे की या रेस्क्यू व्हॅनसुद्धा चांगला बारीक गल्ली बोळामध्ये जाऊन फायर कंट्रोल करू शकतात. आणि त्यामुळे एक मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला मनापासून धन्यवाद देतो. किती गाड्या तुमच्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत, कोणत्या उद्घाटन झालेले? आत्ताच माननीय खोतकर साहेब, तसेच सकाळी माननीय आमदार कैलास गोरंटल साहेब, दोघांच्या हाताने उद्घाटन झालेलं आहे. ते राज्य आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र फायर सर्व्हिस या संयुक्तरित्या कारवाईने आमच्याकडे जालना शहर महानगरपालिकेला अग्निशमन विभागात फायर बुलेट 4 उपलब्ध झालेले आहेत. तर साधारण काल 11:30-12 वाजता आम्ही काल आपल्याकडे हे सुपूर्द करण्यात आले आहेत. तर ते हा बुलेटचा वापर, फायर बुलेटचा वापर जालना शहरातील ज्या जागी छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, ज्या जागी आपली मोठी गाडी जाऊ शकत नाही, जो मोठं फायर टेंडर जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी आपण तात्काळ कारवाई करण्यासाठी फायर रिस्पॉन्स बुलेट हे आपल्याला तात्काळ छोट्या गल्लीमध्ये जाऊन छोट्या आगींवर कारवाई करता येईल. त्यामुळे बरेच मालमत्ता, म्हणजे लोकांच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही व तसेच लोकांच्या जीवित हानी होणार नाही, यासाठी आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात ह्या बुलेटचा वापर होणार आहे, उपयोग होणार आहे. त्यासाठी मी जालना शहरातील लोकांना आता हे लोकार्पण झाल्याच्या नंतर तात्काळ ह्याचा उपयोग लाभ घेता येईल. काय नाव आपले? माधव पानपट्टे, जालना शहर महानगरपालिका, अग्निशमन विभाग, अग्निशमन अधिकारी.